नमस्कार, मी सायंटिस्ट आहे इकडे. आपण ना सचिन केसरी. अच्छा, कुठे राहतो आपण? कोल्हापूर प्रतिभा नगर जळगाव. अच्छा, तो इकडचा अनुभव कसा आहे आपल्याचा? सरांनी माझं 1990 साली ऑपरेशन केलं. कसलं? रेटिनाचं. बरं, त्याच्या आधी माझं दोन वेळा ऑपरेशन झालं होतं सांगलीला. रेटिनाचं ऑपरेशन झालं होतं, पण तिथं सक्सेस झालं नाही म्हणून त्यांनी त्या डॉक्टरांनी सरांच्याकडे पाठवून दिलं होतं. त्या डॉक्टर सर बॉम्बे हॉस्पिटलला होते ते 90 साली. त्यावेळी सरांनी माझं ऑपरेशन केलं 90 साली. बरं, 90 सालापासून आज तर जवळ 28 वर्ष झाली. रेटिनाचा परत काही प्रॉब्लेम नाही. छान. डोळ्याचं पण दिसायला वगैरे काही प्रॉब्लेम. अच्छा, मी ते आज काम आपण करू इथं आपले. बरं, तुम्ही काय काम करता? फोर व्हीलर पण चालवतो. अरे वा, छान आहे. काय काय काम करता आपण? माझं दुकान आहे, किराणा भेटी. अच्छा, व्यवसाय नॉर्मल. पूर्ण नॉर्मल आहे. नॉर्मल आता फक्त कॅटरॅक्टचं ऑपरेशन करण्यासाठी सरांच्याकडे आलो. तसं त्या डोळ्याचंच ऑपरेशन करायचं, त्यासाठी मग मी सरांच्याकडे आपण हे करूया. त्या उद्देशानं आम्ही येत आहोत. तिथला अनुभव चांगला आहे म्हणून. सर तर बेस्ट आहेत. सर तर बेस्ट आहे. आपले स्टाफ कसं आहे? स्टाफ पण चांगला आहे. अच्छा, आणि चांगले मदत चांगली मिळाली. स्टाफने चांगली हेल्पफुल आहे, मदत केली. काय त्रास नाही तुम्हाला? काही काय काय. अच्छा, आता तुम्हाला मोतीबिंदू ऑपनिंग करायचं आहे? ऑपरेशन. अच्छा, ती ठीक आहे. ते एक होऊन जाईल, तुमचं काय काळजी करू नका. सरांबद्दल तुमचं अजून काय म्हणणं आहे? सर काय मत आहे सरांबद्दल? सर काय आता आल्यापासून तर बघते सर एकदम फ्री माइंडेड आहे. मला तर वाटत होतं सर माझ्याशी बोलतील का नाही एवढं पण मला गॅरंटी नव्हती. म्हणजे आपण जाणार सरांना, आपण डॉक्टरांचं कसं असते, पेशंट आला तपासला गेला विषय संपला. तसं कसं सरांचं तसं नाही. सरांनी आपुलकीनं मला फोन केला, मी येऊन भेटा मला. ज्याविषयी मी पहिल्यांदा अकवायला आलो त्याविषयी सरांना भेटून गेलो होतो, पण जाताना मी काय भेटलो नव्हतो. मग सरांचाच फोन आला मला की तुम्ही येऊन भेटून जावा मला. ज्यावेळेस मी ऑपरेशनला येणार त्यावेळी मला भेटून जावा. तेवढ्यासाठी मी सरांना भेटायसाठी म्हणून आलो. सर तुझे डॉक्टर वेगळे आहेत. वेगळे पेशंटचं पूर्ण तपासून झालं की संपला असं नसतो. नाही, संपूर्ण त्याचं पूर्ण कसं चांगलं होईल हे बघतात. बरोबर. सर कसं काही डॉक्टर असतात कसं पेशंट आणि त्याचं पैशापुरतं असं म्हणून पैसे काही कोण पण मिळवतात. बरोबर. पण माणूस मिळवणं हे महत्वाचं आहे. बरोबर. मग सांगतच असतं ते पेशंट एक माणूस म्हणून बघतात. त्याचं म्हणजे आपण केलं पैसे घेतले असं नसतं. ते संपूर्णपणे कसं चांगलं होईल ते असं त्यांना बघतात. तेच महत्वाचं आहे. मग तुम्ही बाकीच्या लोकांना काय सांगाल सरांबद्दल? सर तर काय बेस्ट आहे, आता काय बोलू. आलेला अनुभव सांगायचाच पाहिजे. बरोबर. तुला चांगला अनुभव आला. आम्ही तुम्हाला कारण डोळे हे जे आहेत ना ते सर्वात महत्वाचे आहेत. महत्वाची. आणि आता तुम्ही आपल्याकडून मला नॉर्मल जीवन जगताय हे खूप एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे रेटिनाचं आपल्याला अतिशय हे म्हणजे कठीण असतं. सायन ते चांगलं केले आणि तुमचं चांगलं आयुष्य जगताय हे गोष्ट चांगली आहे. तुम्ही असं येत जा, म्हणजे दुसऱ्याकडे येत जा. म्हणजे माझे वडील होते 90 साली, त्यामुळे वडिलांच्या मुळे थोडंफार मला त्यावेळी म्हणजे मला काही समजत नव्हतं. सोडा ते 90 साली म्हणजे मी 13 वर्षाचा होतो. आता वडील माझे नाही, नाहीतर वडील असते तर वडील पण भरपूर खुश झाले असते. तुम्ही आता चांगलं देऊ शकता हेच महत्वाचं आहे. पैसा का ठीक आहे, पण नॉर्मल देऊन दुसरी असणं हे महत्वाचं आहे. तुम्ही खुश आहात ना? थँक्यू.